मित्रांनो, अमरावती शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, डाका, लुटमारी सारख्या घटना वाढलेल्या आहे. या घटनांवर प्रतिबंध लावण्यासाठी पोलीस विभागाकडून प्रयत्न केले जात आहे, तरी सुद्धा अशा घटना समोर येत आहे. विशेष करून बंद घरांना चोरटे आपला शिकार बनवत आहे. मित्रांनो, अशीच एक घटना राजापेठ पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या भटवाडीत समोर आली, जेथे चोरट्याने बंद घराला आपला निशाणा बनवला आणि तेथून 1 लाख रुपये नगद समेत 6,35,000 रुपयांचा माल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मित्रांनो, मेंढे कुटुंबाला बदमाशाने आपला निशाणा बनवला. जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य बाहेर गेले होते, तेव्हा चोरट्याने बंद घराचा कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लाकडी अलमारीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व नगद घेऊन फूर झाला. मित्रांनो, प्राप्त माहितीनुसार मेंढे कुटुंब जेव्हा बाहेर गेले होते, तेव्हा चोरट्याने हे कारस्थान केले. आरोपी यांनी बंद घराचे लॉक तोडून आत प्रवेश केला आणि अलमारीमध्ये ठेवलेले 100 ग्रामच्या दागिन्यावर हात साफ केला. तेथून 500-500चे 2 बंडल सुद्धा घेऊन पळाला. मित्रांनो, 40 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र, 15 ग्रामचा मंगळसूत्र, 18 ग्रामचे मंगळसूत्र, 11 ग्रामचा नेकलेस, 4 ग्रामच्या अंगुठी, 12 ग्रामचे 3 टॉप्स, 5 ग्रामची अंगुठी आदी गायब केले. मित्रांनो, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 454 व 380 नुसार गुन्हा नोंदवला आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.